दोन प्रश्न असतात दोन आयुष्यात. जेव्हा अडचणीचा काळ असतो, अडचणीचा काळ असतो, संकट समोर असतं, संकट समोर असल्यानंतर जी लोक संकटासमोर गुडघे टेकतात त्यांच्यावर कधी कधी सवलतींची खैरात होते. जी परिस्थिती इथं कुकडी सहकारी साखर कारखान्याची, तीच पलीकडे घोडगंगा सहकारी साखर कारखान्याची. एकदा यादी काढून बघा, ज्या ज्या कारखान्यांना कर्ज हमी देण्यात आली सरकारकडून, यातले अनेक कारखाने एनपीए मध्ये गेले होते, असं असताना त्या कारखान्यांना थक हमी देण्यात आली, सरकारकडून थक हमी देण्यात आली, पण त्या त्या कारखान्यांशी संबंधित असणाऱ्या व्यक्तींनी एकतर आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांची साथ सोडली होती, किंवा वतनदारीची झूल पांघरून मुजरे करणं पत्करलं होतं. अभिमान आहे राहुल दादा या पठ्ठ्याचा, या पठ्ठ्यानं मान झुकवली नाही, या पठ्ठ्यानं मान झुकवली नाही. पण ज्यांनी एनसीडीसीचं 120 कोटीचं कर्ज मंजूर होत असताना ज्यांनी फाईल अडवली, त्यांनी माझ्या सर्वसामान्य शेतकऱ्याला याचं उत्तर दिलं पाहिजे की त्या 120 कोटीची फाईल अडवताना तुम्हाला फक्त कुकडी सहकारी साखर कारखान्याचं राजकारण दिसलं, तुम्हाला फक्त एवढंच दिसलं की जर ही फाईल अडकली तर हा पठ्ठ्या घायकुतीला येईल, तर हा पठ्ठ्या गुडघे टेकेल, तर हा पठ्ठ्या आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांची साथ सोडेल. पण तुम्हाला हे दिसलं नाही की जर उद्या संस्था मोडीत निघाली तर ऊस घालणाऱ्या शेतकऱ्याचं घरदार उद्ध्वस्त होईल, हे तुम्हाला राजकारणात दिसलं नाही, याचं फार मोठं दुर्दैव आहे.